नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील उपघटकात आपण वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशा प्रकारे होते ते समजले आहे। आता आपण आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी ऐकत असतो आणि वेगवेगळे मानवाद्वारे, स्त्रियांद्वारे, मुलांद्वारे हे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी कसे निर्माण होतात ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर आपण मानवनिर्मित ध्वनी हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मुलांनो, मोठ्यांनी बोला, गाणे म्हणा, काही मधमाशासारखा गुंजाराव काढा, असे करत असताना एक बोट आपल्या घशावर ठेवा, तुम्हाला काय जाणवेल? काही कंपनी आल्याचे जाणवते का? होय, आम्हाला कंपन आल्यासारखे जाणवते। तर मानवी ध्वनी हा स्वरयंत्रामध्ये निर्माण होतो। घास गिळताना कशावर एक बोट ठेवल्यास एक हलणारा उंचवटा भाग जाणवतो, तेच म्हणजे आपले स्वरयंत्र होय। तर आकृती बघा, स्वरयंत्र हे यामध्ये दोन स्वरतंतू असतात, हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते। यामध्ये स्वरतंतूमधील मोकळ्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाते आणि फुफ्फुसातील हवा याच भागातून जाते, त्यावेळी हे स्वरतंतू कंप पावतात आणि ध्वनीची निर्मिती होते। हे स्वर यंत्राचे कार्य स्वरतंतू स्नायूंनी जोडलेले असतात। हे स्वरतंतूवरील ताण कमी जास्त करतात आणि आपल्या मानवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी निर्माण होत असतो। हे स्वरयंत्राचे कार्य कशा प्रकारे चालते ते आपण एका कृतीद्वारे किंवा प्रायोगिक कृतीद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सायकलपासूनचे निरुपयोगी ट्यूबपासून आपण दोन रबरी तुकड्याचे सारख्या आकाराचे रबरी तुकडे कापा व ते एकमेकावर ठेवून दोन बोटे विरुद्ध बाजूस दोन्ही टोकास ताना व त्या रबरामध्ये असलेल्या जागेत फुंका। रबरामधून हवा प्रवाहित झाल्यास त्यामधून ध्वनी निर्माण केल्याचे आपल्याला भास होईल। मानवी स्वर यंत्राचे कार्यसुद्धा ही अशाच प्रकारे चालत असते। तर आपल्या सभोवताल पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये ध्वनी का बरं वेगवेगळा ऐकायला मिळतो? तर पुरुषांमध्ये स्वरतंतूची लांबी ही 20 mm म्हणजे 2 cm, तसेच स्त्रियांमध्ये ही लांबी 15 mm, तर लहान मुलांमध्ये त्याच्यापेक्षाही कमी असते।